ऑल जो गेम आपण आत्ता बघणार होतो दोन हजार वीस साली खेळल्या गेलेल्या कॅन्डिडेट्स स्पर्धेच्या तिसऱ्या राऊंडमधला गेम आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला डिंग लिरेन आणि काळ्या बाजूला फॅबियानो करुआना तर या डावाने या स्पर्धेमध्ये खरोखर खळबळ उडवून दिलेली आहे त्याचे कारण काय हे मी डावाच्या शेवटी तुम्हाला सांगेनच आणि हा डाव अतिशय उत्कृष्ट अशा चेस इंजिन चालींसाठी तुम्हाला बघायला नक्की आवडेल तर डावाची सुरुवात डिंग लिरेनने केली डी फोर करुरा ने उत्तर दिले फाइव सी फोर हे क्वीन्स गैम है ज्याला करुरा ने उत्तर दिल सी सिक्स क्वींस गैम बीट एक्सेप्ट के नहीं पुढ़ चालू नाइट एफ थ्री नाइट एफ सिक्स नाइट सी थ्री डी टेक सी फोर ए फोर बिशप एफ फाइव नाइट ई फाइव ई सिक्स एफ थ्री बिशप बी फोर नाइट टेक सी फोर कॅसल बाय ब्लॅक किंग एफ टू आणि या लाईनमधली ही स्टँडर्ड ला ला, चाल आहे की जिथे राजा थोडासा बाहेर एक्सपोज केलेला आहे असं जरी वाटलं तरीही चेस इंजिनची रेकमेंडेड चाल हीच असते त्यामुळे आजकाल अनेक ग्रँडमास्टर अशा प्रकारच्या चाली घेताना आपला राजा बाहेर या चालीमध्ये काढतात पुढची चाल होती ई फाईव्ह नाईट टेक्स ई फाईव्ह बिशप सी टू म्हणजे आपण पाहिलं की करुणाने आपली दोन प्यादी सॅक्रिफाईस केली पण त्या बदल्यामध्ये त्याने कॅसलिंग पूर्ण केलेले आहेत त्याचे उंट ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि घोडा ऍक्टिव्ह आहे वजीर देखील ॲक्टिव्ह आहे फक्त हे दोन पीसेस ऍक्टिव्ह करण्याचे बाकी आहेत म्हणजेच दोन प्यादांच्या बदल्यामध्ये त्याने भरपूर प्र डेव्हलपमेंट किंवा के प्रगती केलेली आहे पुढची चाल होती क्वीन डी टू आता तुम्ही पाहिलं की बिशप सी टू या चालीनंतर खरे तर हा वजीर उंट मारू शकला असता पण त्यानंतर या वजीराने हे प्याद मारलं असतं हा इथून चेक दिला असता कदाचित राजा जो आहे तो अजून बाहेर आला असता तर हे अशा प्रकारच्या काही चाली आपल्याला बघायला मिळाल्या असत्या जिथे पांढऱ्या खेळाडूने उंट सॅक्री सॉरी काळ्या खेळाडूने उंट सॅक्रिफाईस केला पण पांढऱ्या खेळाडूचा ऍक्टिव्ह घोडा मारलेला आहे ते अवॉइड करण्यासाठीच बिशप सी टू यानंतर उंट न मारता डिंगली लिरेची चाल होती क्वीन डी टू पुढची चाल होती सी फाईव्ह डी फाईव्ह आणि हे देखील मारण्याची शक्यता होती पण जर हे प्याद मारलं असतं तर वजीराने वजीर मारला असता त्यानंतर या उंटाने इथून राजाला चेक दिला असता आणि हा डायगोनल कंट्रोल केला असता म्हणून डिंगरेने हे प्याद न मारता प्याद पुढे ढकललेलं आहे आणि आता या उंटाला धोका आहे म्हणून बिशप बी थ्री ही चाल कॅरोनाने खेळली आणि या ज्या सुरुवातीच्या काही चाली होत्या त्या फॅबियारो कारने अतिशय वेगाने खेळल्या होत्या जे हेच दाखवत होतं की ही सर्व लाईन जी आहे ती चेस इंजिनची लाईन त्याने अतिशय व्यवस्थित तयारी केलेली आहे व्यवस्थित प्रिपेअर केलेली आहे दुसरीकडे डिंग लिरेन मात्र आपल्या चालींसाठी भरपूर वेळ घेत होता एक एक वेळ अशी आली होती की जिथे दोन्ही खेळाडूंकडच्या टाईम डिफरन्समध्ये जवळजवळ चाळीस मिनिटाचा फरक होता डिंग लिरेनच्याकडे जवळजवळ वीस ते तीस मिनिट तर कॅरुआनाकडे एक एक तास ते एक तास दहा मिनटं असा वेळ शिल्लक होता आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा दोन ग्रे एवढे सुपर ग्रँडमास्टर खेळत असतात त्यावेळी अशा प्रकारचा टाइम ता रिफरन्स बघायला मिळणं हे पण खूप अवघड आणि दुर्मिळ गोष्ट आहे पण ते हेच दाखवत होतं की फॅबियानो करवानाने किती चांगलं प्रिपेरेशन केलेलं आहे पुढची चाल होती ई फोर रुक इट क्वीन एफ फोर ही चाल खेळून या घोड्याला सपोर्ट दिला कारण हा हत्ती घोड्यावरती अटॅक करत होता था। पुढची चाल सी फोर आणि हे प्याद पुढे घेऊन कॅरुआनाने या उंटाला अजून सिक्युरिटी दिलेली आहे अजून सेफ केलेला आहे पण नाईटेक सी फोर ही चाल खेळून डिंग लिरेनने ते प्यादं मारलं आता कॅरुआनाकडे एक दोन तीन चार पाच तर डिंग लिरेनकडे एक दोन तीन चार पाच सहा सात प्यादी आहेत पुढची चाल होती नाईट डी सेवन बिशप ई थ्री नाईट एफ एट बिशप डी फोर इथून घोड्यावर अटॅक केलेला आहे नाईट जी सिक्स त्या बदल्यात वजेरावरती हल्ला केला क्वीन एफ फाईव्ह आणि ही या डावामधली एक अतिशय चांगली किंवा डावाचा थोडासा डावाची थोडीशी डायरेक्शन बदलणारी चाल ठरली त्याचे कारण नाईट जी सिक्स यानंतर जर तुम्ही पाहिलं तर चेस इंजिनची जी रेकमेंडेड चाल आहे ती म्हणजे वजीर वन म्हणजे क्वीन वन ही चेस इंजिनची रेकमेंडेड चाल आहे पण मी मग अशी सांगितलं तसं सा की इंजिन लाईन खूप चांगली प्रिपेरेशन केली होती त्याच्याकडे वेळ देखील भरपूर शिल्लक होता दुसरीकडे डिंग लिरेनचा वेळ देखील संपत होता तो आलेला वेळ लावत होता सॉरी चाली जायला वेळ लावत होता त्यामुळे चेस इंजिनची रेकमेंडेड चाल खेळणं म्हणजेच कॅरुआनाकडे त्या चालीचं ता उत्तर नक्की असेल हे देखील कदाचित डिंग लिंना माहीत होतं म्हणून त्याने एक थोडीशी वेगळी चाल खेळली की जिथे त्याने चेस लाईन सोडून हा वजीर पुढे घेतला आणि ही चाल चालल्यानंतर देखील थोडा विचार करायला लागला आणि त्याच्या चालींना देखील थोडा वेळ लागायला लागला पुढची चाल होती बिशपटेक सी फोर बिशपटेक सी फोर क्वीन सी सेवन आता ह्या चालीनंतर आपण पाहिलं की करुआनाने आपला वजीर ऍक्टिव्हेट केलेला आहे इथून तो हा डायगोनल कंट्रोल करतोय त्याच पद्धतीने तो या उंटावर देखील हल्ला करतोय ज्या उंटाला कोणाचाही सपोर्ट नाहीये म्हणून बिशप ई टू तो उंट पुन्हा मागे घेतला बिशप सी फाईव्ह इथून उंट एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे बिशप टेक सी फाईव्ह क्वीन टेक सी फाईव्ह चेक किंग एफ वन एच सिक्स रुक डी वन क्वीन बी सिक्स रुक डी टू या प्यादावरती हल्ला होता म्हणून हत्ती पुढे घेतला हे प्याद सेफ केलेला आहे क्वीन ई आता या हत्तीवरती हल्ला केलेला आहे म्हणून रुक सी टू ए सिक्स क्वीन एच थ्री आणि डिंगले देखील आपला वजीर मागे घेतला त्याला कदाचित या किंग साईडला जरा अजून सिक्युरिटी ऍड करायची असावी म्हणून त्यांनी ही चाल खेळलेली असू शकते पुढची चाल होती बी फाईव्ह क्वीन जी थ्री आता कदाचित डिंग लेनचा प्लॅन असाही असू शकतो की काळ्या खेळून दुसरी कुठली चाल खेळली की हा वजीर इकडे आणायचा आणि क्वीन एक्सचेंज करायची आणि क्वीन एक्सचेंज करणं त्याला परवडलं असतं कारण तो दोन प्यादांनी आघाडीवर आहे दुसरीकडे जितके पीसेस जास्तीत जास्त एक्सचेंज होतील तेवढी पोझिशन सिम्प्लीफाय होईल आणि तुम्ही जर या प्यादांची ही चेन बघितली तर ही अतिशय चांगली चेन आहे जिचा फायदा डिंग लिरेनला हा शंभर टक्के झाला असता म्हणून त्याने आता ह्या चाली खेळून क्वीन एक्सचेंज करण्याची ऑफर देण्याची तयारी केलेली आहे पुढची चाल होती बी फोर सॉरी घोड्यावर हल्ला केलेला आहे नाईट डी वन इथून वजिरावरती हल्ला केला क्वीन बी थ्री आता प्याद हत्ती दोन्हीवरती अटॅक आहे म्हणून रुप डी टू क्वीन टेक्स ए फोर फायनली ते प्यादक फेबिया मारलेला आहे पुढची चालू होती क्वीन एफ टू क्वीन डी सेवन जी थ्री आणि डिंग लिरेनने आपलं हे प्याद पुढे ढकललं कारण तुम्ही जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंकडे सेम मोहरे आहेत फक्त डिंग लिरेनकडे प्यादा जा, प्यादी जास्त होती म्हणून त्याने प्यादाचा वापर करायची तयारी सुरू केलेली आहे पुढची होती क्वीन एच थ्री चेक किंग जीवन खरे तर आता डिंग लिरेन वजीरमध्ये घेऊन इथंच क्वीन एक्सचेंज करू शकला असता पण कदाचित त्याने वजीरमध्ये घेतल्यानंतर कॅरोवानाने आपला वजीर, वजीर पुन्हा मागे घेतला असता म्हणून त्याने राजा हलवलेला आहे पुढची चालवती ए फाईव्ह क्वीन डी फोर ही एक चांगली चाल खेळली ही खेळून आता या प्यादाला डबल सपोर्ट दिलेला आहे जर गरज पडली तर हे प्याद पुढे ढकलायला सुरुवात करता येईल नाईट एच फाईव्ह आणि नाईट एच फाईव्ह ही चाल खेळल्यानंतर डिंग लिरेंजची चाल होती नाईट एफ टू क्वीन डी सेवन एफ फोर आणि ही या नावातली खूपच जबरदस्त चाल ठरली त्याचे कारण तुम्ही जर पाहिलं तर हे प्यादा आता पुढे घेतलेला आहे हे प्यादा पुढे घेतल्यामुळे हा उंट या घोड्यावरती अटॅक करतोय त्यामुळे दुसरी कुठली रँडम चाल खेळली असती जसे हे प्याद पुढे घेतलं किंवा हत्ती हलवला तर या उंटाने हा घोडा मारला असता म्हणून कंपल्सरी हा घोडा मागे घेतला असता तर हे प्याद पुढे आलं असतं आणि आता या घोड्याला पुन्हा एकदा मागेच जावं लागलं असतं तो कदाचित इथेच गेला असता पण आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर काळ्या सॉरी पांढऱ्या खेळाडूकडे काळ्या प्याद्यांची ही एक अतिशय पॉवरफुल चेन निर्माण झालेली आहे जिने हे दोन्ही घोडे ब्लॉक केलेले आहेत प्याद पुढे येण्यापासून रोखलेलं आहे हा हत्ती देखील प्याद मारू शकत नाही कारण तो मारला जाईल वजीर हे प्याद मारू शकत नाही म्हणजे काळा खेळाडू हा पूर्णपणे असा ब्लॉक झालेले पिसेस घेऊन हा डाव खेळावा लागला असता ज्यामध्ये खूप अवघड आहे कारण हे प्याद जरी पुढे घेतलं असतं तरीही हा उंट पुन्हा इथे आला असता एच फाईव्ह वरून त्याने घोडा आणि हत्ती असा डबल अटॅक केला असता एकंदरीतच लगेचच चेकमेट किंवा फार धोका नसला तरी काळ्या खेळाडूची परिस्थिती ही खूप खराब असली असती हे अवॉइड करण्यासाठीच एफ फोर या चालीनंतर घोडा मागे नेण्यापेक्षा ने फॅबियनो कारोने ने एक डेअरिंग डिसिजन घेतला तो म्हणजे नाईट टेक्स एच फोर सॉरी नाईट टेक्स एफ फोर त्याने आपला घोडा एक्सचेंज केलेला आहे ते प्यादाच्या बदल्यामध्ये जी टेक्स एफ फोर नाईट नेक्स एफ फोर म्हणजे दोन प्याद्यांच्या बदल्यात एक घोडा एक्सचेंज केला आता अशी परिस्थिती आहे काळ्या खेळाडूकडे चार पीसेस आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे पाच पीसेस आहेत काळ्या खेळाडूकडे एक दोन तीन चार पाच प्यादी तर काळ्या खेळाडूकडे एक दोन तीन चार प्यादी आहेत पुढची झाल होती किंग एफ वन कारण आता हा उंट सॉरी हा घोडा इथून हलवल्यानंतर हा जो डाय कॉलम आहे जी कॉलम तो जी कॉलम आता ओपन झालेला आहे डिंग लिरेनला आपला हत्तीसाठी त्याचा वापर करायचा आहे क्वीन डी सिक्स जीवन अपेक्षेप्रमाणे हत्ती इथं आलेला आहे एफ सिक्स म्हणून कॅरोनाने हे प्यादा पुढे घेतलं कारण जीवन या चालीनंतर वजीर आणि हत्ती हे या प्यादावरती अटॅक करत होते कुठली दुसरी चुकीची चाल खेळली असली वजीराने ते प्यादा मारून राजाला चेकमेट केला असता म्हणून एफ सिक्स हा डायगोनल ब्लॉक केलेला आहे बिशप बी फाईव्ह इथून उंटावरती सॉरी हत्तीवरती हल्ला रुक ई सेवन बी थ्री रुक एफ एक् सी टू नाईट ई सिक्स वजीरावरती हल्ला केलेला आहे आणि जर प्यादारे घोडा मारला तर वजीर वजीराला मारेल त्यामुळे तो मारण शक्य नाही क्वीन ई थ्री नाईट जी फाईव्ह एच फोर या घोड्यावरती कंटिन्युअस हल्ला केलेला आहे नाईट एफ फाईव्ह रुक सी सिक्स क्वीन बी एट क्वीन सी फाईव्ह आणि हा वजीर मागे घेऊन काळ्या खेळाडूने या उंटावरती के हल्ला केला होता म्हणून डिंगलेरने हा घोडा इथे सॉरी आपला वजीर इथे आणला त्याने या उंटाला सपोर्ट दिलेला आहे हत्तीला देखील सपोर्ट दिलाय त्याचप्रमाणे गरज पडली तर हे प्याद पुढे ढकलता येईल याची काळजी घेतलेली आहे पुढची चाल होती क्वीन डी एट टेक्स एफ सिक्स आणि हे प्याद प्यादिंगने मारलं कारण आता हे प्याद हत्ती मारू शकत नाही राजा ते पिन झालेले राजाला चेक बसेल दुसरीकडे जर काळा हत्ती जर इकडे घेतला जसे की वजीरावर अटॅक करण्यासाठी तर हा हत्ती इथं येईल आणि हा वजीर सेफ राहील उलट आता काळ्या उंटावरती काळ्या हत्तीवरतीच डबल अटॅक झालेला असेल म्हणून रुक टेक्स सेफ सिक्स यानंतर किंग एच एट ही चाल खेळली आता हे प्याद हत्तीला मारू शकतं म्हणून रुक एफ फाईव्ह रुक सी सेवन आता मात्र हत्तीमध्ये येऊ शकत नाही म्हणून हत्तीने मजिरावरती हल्ला केला बिशप सी सिक्स पण उंटाने तो ब्लॉक केलेला आहे आणि हा उंटा आता अतिशय पॉवरफुल झालेला आहे त्याला प्यादाचा सपोर्ट आहे आणि त्याने या हत्ती आणि वजीरा भोवतीचे सगळे पांढरे स्क्वेअर जे आहेत ते कंट्रोल केलेले आहेत पुढची चाल ए फोर सॉरी बी टेक्स ए फोर बी थ्री करुआनाने आपलं प्याद फास्ट पॉइनमध्ये कन्वर्ट केलं कारण त्याचे बाकीचे पीसेस लॉक झाले होते म्हणून तो आता प्यादाचा सपोर्ट घेतोय रुक जी थ्री पण ही चाल खेळून रुग्ण इंग्ले पॅदावरती हल्ला केला बी टू रुग बी थ्री नाईट डी सिक्स इथून हत्तीवरती हल्ला केलेला आहे पण डिंग पीसेस जास्त आहेत प्यादी देखील आहेत त्यामुळे त्याने खेळलेली चाल होती रुक टेक्स एफेट चेक क्वीन टेक्स एफेट ज्यानंतर खेळलेली चाल होती रुक टेक्स बी टू आणि ही चाल खेळल्यानंतर अशी परिस्थिती आहे की आता पांढऱ्या खेळाडूकडे एक दोन तीन आणि चार असे चार मोहरे आहेत तर काळ्या खेळाडूकडे तीन मोहरे आहेत खरे तर टेक्स एफेक्ट सॉरी या चालीनंतर लगेच प्याद न मारता काळ्या खेळाडू सॉरी पांढऱ्या खेळाडूकडे एक पर्याय होता तो म्हणजे ई फाईव्ह ही चाल खेळायची घोड्यावरती हल्ला केला घोड्यावरती आता हल्ला केल्यानंतर घोडा हलवला तो वजीर मारेल आणि नाही हलवला तर प्याद तो घोडा मारेल असं एक चाल होऊ शकली असती चेस इंजिन देखील त्याला रेकमेंडेड चाल दाखवत आहे पण त्यानंतर एक गोष्ट झाली असती ती म्हणजे क्वीन एफ फाईव्ह ही चाल खेळता आली असती ज्यानंतर चाल e खेळली तरी बी वन वजीर आला राजाला चेक रुपटेक्स बी वन क्वीन टेक्स बी वन चेक किंग जी टू क्वीन जी सिक्स चेक आणि हा राजा कुठेही हलवला तरीही त्याला सतत चेक, F1, चेक, G2, चेक, सतत चेक देत राहणं हे काळ्या खेळाडूला शक्य होतं किंग एफ वन क्वीन बी वन चेक किंग जी टू क्वीन जी सिक्स चेक तुम्ही तर पाहिलं तर हे सतत चेक देत राहणं हे शक्य होतं त्यानंतर जर परत राजा इथे आला असता किंग एफ वन तर पुन्हा चेक दिला असता आणि अशी रिपिटेशन्स करून जे आहे त्याला डाव बरोबरीत सोडवणं शक्य झालं असतं किंवा क्वीन जी सिक्स चेक यानंतर जर हा राजा आता इथे गेला असता तरीही हत्ती जो आहे तो इथे आला असता हत्ती आणि वजीर यांनी मिळून या घोड्यावरती अटॅक केलेला असता आणि कदाचित काळ सॉरी पांढऱ्या खेळाडूला काही प्रॉब्लेम फेस करावे लागले असते तुम्ही बघू शकता की चेस इंजिनची चाल सुद्धा या घोड्यावर अटॅक करणं हीच दाखवलेली आहे म्हणूनच हे सगळं जे कॉम्प्लिकेटेड व्हेरिएशन होतं हे कॉम्प्लिकेटेड वेरिएशन अवॉइड करण्यासाठी क्वीन टेक्स या चालीनंतर हे प्याद पुढे न घेता डिंगलेने सेफ चाल निवडली ती म्हणजे रुपटेक्स बी टू ज्यानंतर पुढची चाल होती क्वीन एफ फोर रूप बी एट चेक किंग एथ सेवन क्वीन सी टू आता हा डायगोनल जो आहे तो वजीर कंट्रोल करतोय हे प्याद पुढे घेतलं तर राजाला चेक बसेल त्याचबरोबर हा घोडा देखील मारला जाईल म्हणून रुक ई सेवन ई फाईव्ह चेक अपेक्षेप्रमाणे घोड्यावरती अटॅक केला नाईट एफ फाईव्ह क्वीन ई फोर डिंग लिरन पुन्हा एकदा क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय कारण मी सांगितलं त्याच्याकडे मोहरे आणि प्यादी दोन्ही जास्त आहेत तो जितके मोहरे एक्सचेंज करेल तितकी त्याची परिस्थिती ही जास्त चांगली असेल पुढची चाल होती क्वीन सी वन चेक पण फॅबियानोने ते ऍक्सेप्ट केलं नाही पुढची चाल किंग जी टू जी सिक्स आणि ही चाल खेळल्यानंतर कॅरोवानाचे काही कॅल्क्युलेशन वेगळे असेल की आता हा घोडा इथे आणून राजाला चेक द्यायचा वगैरे म्हणून हा स्क्वेअर कंट्रोल करण्यासाठी डिंग चाल होती रुक बी थ्री आणि या चालीनंतर फॅबियानो करुवानाने आपली हार मान्य केली आणि मी म्हणालो तसं की या गेमने खळबळ उडवण्याचं कारण म्हणजे डिंग लिरेन पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये आपले दोन्ही गेम हारला होता तो खरे तर संभाव्य विजेता आहे पण टॉप सीड म्हणजे पहिला क्रमांक करुआना आणि दुसरा संभाव्य विजेता म्हणून डिंग लिरेन अशी दोन नावं पुढे आलेली आहेत असे असताना तिसऱ्या राऊंडमध्ये डिंग लिरेनने टॉप सीडेड म्हणजे जो सर्वात पहिला संभाव्य विजेता किंवा सर्वोत्कृष्ट संभाव्य विजेता असू शकेल अशा खेळाडूलाच हरवण्याचा पराक्रम करून दाखवलेला आहे त्यामुळे डिंग लिरेन आता परत फॉर्म मध्ये आलेला आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे नेमकं पुढं काय होतं ते आता येत्या काही दिवसात कळेलच पण एकंदरीतच फॅब्युआनो करोना म्हणजे जगातला दोन दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आणि स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू याला हरवून डिंग लिरेनने आता सगळीकडे खळबळ उडवलेली आहे हे निश्चित आता सर्व खेळाडू डिंग लिरेनला हे खूप जास्त गांभीर्याने घेतील हे देखील नक्की आहे आणि आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी कॅन्डिडेट स्पर्धेमधले अजूनही नवीन नवीन गेम घेऊन परत येईन धन्यवाद